कोपरगाव शहरातील रागाच्या भरात बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन बहिणींचा अवघ्या 24 तासांच्या आत रात्र डोक्यावर घेत कोपरगाव शहर पोलिसांनी शोध लावला असून या तीनही मुलींना पुणेतून सुखरूप परत आणून या मुलींना सुखरूप त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। कोपरगाव शहरातील यशवंत चौक कहार गल्ली येथील अल्पवयीन तीन मुली शुक्रवार दिनांक 19 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून घरातून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या आई वडिलांना कामावरून घरी आल्यावर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आपल्या मुली बेपत्ता झाल्याचे लक्षात आले। घरातील व्यक्तींनी शिर्डी कोपरगाव रेल्वे स्टेशन शहरातील सर्व परिसरात या तीनही मुलींचा शोध सुरू केला मात्र यश आले नाही। त्यानंतर घरातील व्यक्तींनी तात्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली। आपल्या तीनही मुली बेपत्ता झाल्याची सर्व हकीकत मुलीच्या आईने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना सांगितली। पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी क्षणाचा विलंब न करता तीन बहिणींपैकी मोठ्या बहिणीच्या मोबाईलच्या लोकेशनद्वारे तपास सुरू केला। जसजसे लोकेशन मिळत गेले त्या दिशेने त्यांनी तपासाची चक्रे फिरवली। या मुली रांजणगाव परिसर पुणे येथे असल्याचे कळताच त्यांनी रात्रीच पुणे येथे जाण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल बाबा कोरेकर यांच्यासह तेथील स्थानिक अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले असता त्या मुली कोरेगाव पार्क येथे मिळून आल्या। त्यांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बाबा कोरेकर त्यांचे सहकारी कोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन या तीनही मुलींना ताब्यात घेऊन कोपरगाव येथे आणून त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे। पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या मुलींच्या आई वडिलांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा कोरेकर महिला पोलीस कॉन्स्टेबल मनीषा त्रिभुवन व सर्व सहकाऱ्यांचा सत्कार आभार मानले। 10 वाजेपासून जे मुली माझे बेपत्ता झालं होतं 11 वाजेपासून पोलीस स्टेशनने भरपूर आम्ही सहकार्य केलं आणि रात्री साहेब स्वतः 3:30 पर्यंत आमच्या सोबत हिंडत होते। जसं लोकेशन भेटत तसं साहेब आमच्या संगत जात होते आणि आपले पी आय वासुदेव सर देसले त्यांचा आम्हाला खूप नाही आधार भेटला आणि त्यांचे गुन्हा 24 तासात गुन्हा दाखल ऐवजी म्हणजे लवकर आमचे पुरे आमच्या ताब्यात भेटला त्यांचा खूप खूप म्हणजे कोपरगाव शहर पोलिस आम्ही लय आभारी आहोत। माझ्या मुलींना पोहोचून दिलं बेपत्ता होते माझ्या आमच्याकडे पोहोचले आम्ही पर 6 वाजता माहीत झालं आम्ही काल संध्याकाळी एकीकडे म्हटलं जातं की पोलीस प्रशासन हे नेहमी आरोपीला शोधण्यात टाळाटाळ करतात मात्र कोपरगाव शहरात वेगळं चित्र पाहायला मिळालं। पोलिसांनी तुमची जी दखल घेतली तुमच्या मुलींची त्या बाबतीत गुन्हा दाखल होण्यापूर्वी तुमच्या मुली तुम्ही ताब्यात दिला अशा बाबतीत तुम्ही पोलिसांना काय म्हणणार कसे आहेत पोलीस इथले एकदम मस्त चांगले साहेब। सर्वप्रथम आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब वासुदेव देसले साहेब यांच्या आम्ही कार गल्ली भागातील नागरिक म्हणून आम्ही त्यांचे आभार मानतो। कालपासून आमच्या भागातील लचोरी परिवारातील तीन मुली आमच्या बेपत्ता होत्या ही बातमी आम्ही तात्काळ संध्याकाळी पोलीस स्टेशनला कळवली आणि त्याच्यानंतर बातमी कळवल्यापासून आज मुली सापडेपर्यंत देसले साहेबांनी त्यांच्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनने आम्हाला जसजसं त्यांचं लोकेशन भेटल तसतसं साहेबांनी तातडीने त्या गोष्टीची खबरदारी घेत सगळ्या नागरिकांबरोबर थांबत जसजसं लोकेशन सापडलं तसतसं पुढे जात होते आणि शेवटी मुलींना सापडून त्यांनी 24 घंटेच्या आत आपल्या कोपरगाव पोलीस स्टेशनला त्या गोष्टीचा छडा लावला त्याबद्दल मी देसले साहेबांचे तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे आभार मानतो। परिवारातील तीन मुली बेपत्ता झाल्या होत्या या गोष्टी स्टेशनला खबर दिली खबर मिळताच येथील पोलीस निरीक्षक वासुदेव साहेब त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यांच्या आभार मानले। सर्वात महत्वाचं की मुलींचं बेपत्ता होणं ते पण अल्पवयीन मुलींचं बेपत्ता होणं हे अत्यंत गंभीर अशी बाब आहे। त्या गंभीर बाबीला आम्ही त्या गंभीरतेनेच घेतला। ज्यावेळेस आमच्याकडे मुलीचे आई वडील आणि तिचे नातेवाईक या ठिकाणी पोहोचले की तिघं मुली घरी नाही आहेत त्या अशा परिस्थितीमध्ये ते बेपत्ता झालेल्या मुलींचं कोणत्याही ठिकाणी कशाही प्रकारे काय होऊ शकतं आम्हाला सांगायची गरज नाही हे सगळं सामाजिक प्रत्येकाला माहिती आहे। अल्पवयीन मुली जेव्हा घराच्या बाहेर गेले असतील तर त्यांची सुरक्षितता किती कठीण आहे या परिस्थितीमध्ये त्यांना शोधणं खूप जिकिरीचं काम होतं। त्याच परिस्थितीमध्ये रात्री 10:30 वाजता इथं रिपोर्टिंग केल्यानंतर आम्हाला जे जे शक्य असतं आमच्या पद्धतीने
तुमच्या सारख्या लोकांकडनं जी आम्हाला माहिती भेटते खालच्या स्तरावर त्यांच्याकडनं आम्ही 1-2 नंबर प्राप्त केले. त्या नंबर प्राप्त करून त्याचं प्राथमिक लोकेशन घेतलं पण त्या मुलीचा मोबाईलचं लोकेशन न भेटा दुसऱ्याच व्यक्तीचं लोकेशन भेटलं. दुसऱ्या माणसाकडनं आम्ही थोडी माहिती घेतली त्याच्याकडे त्या मुलीचा शोध नाही आहे ती मुलगी इथं नाही आहे. पण नंतर काही कालांतरानं आम्हाला दुसऱ्याकडनं लोकेशन भेटलं की ती मुलगी बसने निघून गेलेली आहे पुण्याकडे. अशा परिस्थितीमध्ये ती पुण्याकडे निघून गेल्यानंतर रात्रभर तर आम्ही झोपूच शकत नाही आणि झोपलो पण नाही. रात्रीच आम्ही पुण्याला आमची एक टीम रवाना केली. आमचे वरिष्ठ अधिकारी एडीपी सातो साहेब यांना रात्रीच मी कळवलं आणि ॲडिशनल एसपी मॅडम यांना देखील मी रात्री कळवलं की या गांभीर्यतेने त्यांनी मला लगेच परवानगी दिली की आपली टीम रवाना करा. तर टीम रात्रीच रांजणगाव शिरूर भागामध्ये रवाना केलेली होती आणि सकाळपर्यंत आम्हाला ते वर्तमान लोकेशन भेटल्यानंतर रांजणगाव परिसरामधून तिघं लहान मुलींना आमच्या टीमने त्या ठिकाणी सुरक्षितरित्या शोधून या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलं आणि मुलीचे आई वडील यांच्या त्या ताब्यात दिलेल्या आहेत. अल्पवयीन मुलींचं बेपत्ता होण्याचं जे मुख्य कारण आहे वर्तमान स्थितीमध्ये जे आई वडील आपापल्या व्यवसायामध्ये बिझी असतात त्यांना मुलांकडे बघायला वेळ नाही आहे. पूर्वीच्या परिस्थितीमध्ये वर्तमान स्थितीमध्ये फरक आहे. बाळ जेव्हा लहान होतं तर दिवसभर आई वडील त्यांना अंगाकुशीवर खेळत होते. आज आई नोकरीला वडील नोकरीला किंवा दुसरा व्यवसाय वडील तर दुसरा व्यवसाय आई कुठेतरी आपल्या कामामध्ये व्यस्त असते आणि वर्तमान धावपळीच्या जीवनामध्ये मुलांकडे असणारं जे अपेक्षित लक्ष आहे ते अपेक्षित लक्ष पूर्णतः होत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी लहान मुलांना असं इन्सिक्युअर कॉम्प्लेक्स तयार होतो. आई वडील आपल्यासाठी काय करत नाही किंवा करतील अशी देखील त्यांच्यामध्ये एक साशंकता निर्माण होते. त्यामुळे त्या परिस्थितीला असं वाटतं की घरात राहून काय फायदा आहे आपल्याला की आपल्याला काही मिळणार नाही आहे. वडील काही खूप श्रीमंत नाही की घरामध्ये खूप सुखसंबंध नाही आहे आणि वर्तमान स्थितीमध्ये त्यांना जे मिळणारं ज्ञान आहे त्यांचे जे विचार आहेत ते आकाशाच्या दृष्टीने गरुड झेप घेणारे आहेत. तातडीने सगळं प्राप्त व्हायला पाहिजे अशी एक लहान मुलाची जिज्ञासा निर्माण झालेली आहे. त्याचा देखील त्याच्यावर एक परिणाम आहे. म्हणून सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक आईवडिलांनी पालकाने आपला पाल्यांवर आवश्यक तेवढा वेळ दिलाच पाहिजे. जर आपण योग्य वेळ त्यांना दिला तर निश्चित पाल्य अशा प्रकारे पुढे जाणार नाहीत किंवा चुकीचे कृत्य घडणार नाही किंवा वाईट लोकांना कुठली संधी मिळणार नाही. मुलींवर जे काही अत्याचार घडतात हे सुद्धा बऱ्याचदा अशाच पद्धतीने घडत असतात की आई वडील कुठेतरी बाहेर गेले लहान मुली घरात टाकून जातात. कोणीतरी शेजारचा जोडचा दूरचा नातेवाईक येतो आणि तो काहीतरी तिला खोटं नातं सांगत असतो आणि काही चुकीचे कृत्य होतात. म्हणून लहान बालकांची जबाबदारी पूर्ण सामाजिक व्यवस्थेमध्ये काम करताना आई वडिलांची तर सोबत आहेतच त्यासोबत इतर सगळ्या नातेवाईकांची आहे की आपण सगळे जे बालक असतील वृद्ध असतील या सगळ्यांची काळजी घेणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.